चालू असणारा सामना चालू होतोय. सलामीचा षटक घेऊन तो गोलंदाज त्या तिकडच्या सगळ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच डॅश आहेत. विचार कर फलंदाज कोण आहेत नाव सांगा. बारा खेळूया क्षितिज आणि नॉन स्ट्राइकला संतोष गोलंदाज ईश्वरदास. पहिला चेंडू क्षितिजच्या बॅटमधून आलाय आणि मात्र अतिशय जबरदस्त असा झेल पकडलाय किशोर या क्षेत्रशकानं आणि ज्या विकेटची गरज होती विकेट मिळवली क्षितिजची. ब्रेक थ्रू डीजे मास्टर थँक्यू. क्षितिज हा फलंदाज पूर्ण स्पर्धेमध्ये इन्फॉर्म असणारा फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळवल्यानंतर तो जल्लोष पाहिलाय तो खऱ्या अर्थाने जसं काही सामना जिंकल्यावर जल्लोष का होऊ नये कारण क्षितिज हा महत्वाचा फलंदाज आहे आणि महत्वाच्या फलंदाला बाद करणं ही मोठी कामगिरी यावेळी खारघर फिनिक्स या संघाला करून दाखवली. बाद झाला फलंदाज क्षितिज मैदानामध्ये नवीन फलंदाज काय नाव काय मनोज कुमार. आई चेंडू ईश्वरदासचा सुरेख होता चेंडू निर्धाव. धाव संख्येमध्ये अजूनपर्यंत खातं कोणाचं बाकी असेल दबंग कामडी संघाचं. एक बाद झिरो अशी धाव संख्या पाहतोय दबंग कामडी या संघाची. अजूनपर्यंत खातं ओपन करायचं बाकी असेल. आई चेंडू सुरेख होता अतिशय जबरदस्त गोलंदाज ईश्वरदासची. प्रत्येक चेंडू वेगळा फेकण्याचा प्रयत्न हा गोलंदाज यावेळी मैदानामध्ये करतोय कारण हा सामना अतिशय महत्वाचा आहे. ह्या सामना जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. तत्पूर्वी तीन चेंडू संपले धावसंख्या एक बाद झिरो. मनोज कुमार आणि संतोष अशी जोडी मैदानामध्ये. हा चेंडू कबुआच्या दिशेने खेळलाय. यावेळी संघाचं खातं ओपन होईल आणि मनोज कुमारचं खातंही ओपन होतं एखाद्या संख्येनं. एक बाद एक अशी संत आणि सावध सुरुवात दबंग कामड संघाची पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी ईश्वरदासनं केली आतापर्यंत. चार चेंडू फेकतोय आणि फक्त एक धावा आणि महत्वपूर्ण अशी क्षितिजला बाद करण्यामध्ये यश मिळवलंय की जो क्षितिज या संपूर्ण स्पर्धेमध्ये इन्फॉर्म असताना फलंदाज मैदानाच्या माघारी गेल्यानंतर संघ अडचणीमध्ये गेलाय. पुन्हा एकदा हा चेंडू मोठा फटकाचा प्रयत्न होता संतोषचा तो प्रयत्न बसला चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या स्थगित धाबलकावर एक बाद एक. एक बाद एक थोडीशी नाजूक अशी अवस्था दबंग कामड संघाची पाहायला मिळते. एक बाद एक अशी अवस्था ईश्वरदास जेवढे कौतुक करावं तेवढे कमी असेल. खूप चांगली गोंधळ आतापर्यंत ईश्वरदासनं या सामन्यामध्ये आपल्या संघासाठी करून दाखवली. अतिशय महत्वाचा हा सामना आहे आणि इम्पॉर्टंट सामन्यामध्ये खूप चांगली गोंधळाची. आई चेंडू अतिशय सुरेख होता आणि यावेळी मात्र षटक संपते. पहिलं यशस्वी षटक पाहायला मिळालं ईश्वरदास फक्त एक धाव आणि एक बहुमूल्य सफलता मिळवली ईश्वरदासच्या फलंदाजानं ईश्वरदासच्या गोलंदाजानं आणि संघाला पहिल्या षटकामध्ये अडचणीमध्ये सोडलंय दबंग कांबडी या संघाला. पण दबंग कांबडी संघाने आता मात्र विचार करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये काय झालं कसं झालं गेलं गंगेला मिळालं या उक्तीप्रमाणे नव्या जोमानं आणि नव्या ईर्ष्येनं पुन्हा एकदा येणाऱ्या बारा चेंडू मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल अन्यथा या सामन्यातून आपल्याला बाहेर जावं लागेल. येणाऱ्या बारा चेंडू मध्ये मोठे दावा करणं या दबंग कामडसाठी अनिवार्य असेल आणि खालघर फिनिक्स संघासाठी मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी ईश्वरदासने केली त्या प्रकारची गोलंदाजी येणाऱ्या दोन गोलंदाजाने केली तर नक्की या सामन्यावर वर्चस्व खालघर फिनिक्स संघ करू शकतोय. पाहायचं एक बाद एक अशी थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते दबंग कामड संघाची. गोलंदाज येतोय नवीन रोहितचा हा चेंडू पुन्हा एज लागली फर्स्ट स्लिप मध्ये हा चेंडू गेला चेंडू उचलेपर्यंत एक धाव संख्या रोखू शकणार नाही. एका धाव संख्या संघ पोहोचते दोन वर. एक बाद दोन संत आणि अतिशय सावध अशी सुरुवात पाहायला मिळतोय. आता मात्र विचार करावा लागेल दबंग कामड संघाला
षटकार चौकांची आतिषबाजी करणं या अनिवार्य असेल या सामन्यामध्ये। हा चेंडू यावेळी अतिशय दर्जेदार फटका पाहायला मिळतोय, चेंडूला फिरकावतोय सी मारेशा पार, सहा धावा डीजे मास्टर। साधव सेंकर संघ पोहोचतो आठ वर, एक बाद आठ। पुन्हा एकदा चेंडू जरा पुढे फेकलाय, कम बॅक केलं एक षटकानंतर, थोडस मानसिक दडपण, मानसिक दडपणातून हा गोलंदाज बाहेर आलाय। चेंडू निर्धाव गेला, धावसंख्या स्थगित राहती आठ वर, एक बाद आठ अशी धावसंख्या दाबळकावर दबंग कांबोडे संघाची पाहायला मिळते। हा चेंडू यावेळी स्टेट ड्रॉजर मध्ये मारला आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा जय किशोर हा शतक घेतोय, दोन झेल आतापर्यंत घेतले डीजे मास्टर। थँक्यू संतोष भात झालाय मैदानामध्ये नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर, राहुल डॉक्टर राहुल हे मैदानामध्ये येतात। आठ धावा थोडीशी अडचणीमध्ये दबंग कांबोडे संघ हा गेला, सुरुवातीपासून धक्के देण्याचा प्रयत्न खारघर फिनिश संघानं केलाय। रोहितची सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळतोय। आठ धावा धाव फलकावर, दोन फलंदाज बाद गेलेत, नवीन गेलेला फलंदाज मैदानामध्ये डॉक्टर राहुल। हा चेंडू पुन्हा एकदा स्टेट डिव्हिजन मध्ये मारलाय, दोघांमध्ये थोडी चक्कर, एक धाव पूर्ण दोनचा प्रयत्न करतोय आणि बघता बघता दोन धावा ही सहज पूर्ण, दोन धावसंख्या संघ पोहोचते दहा वर। पुन्हा एकदा हा चेंडू स्वर पंचांचा स्वरचा इशारा येतोय, एक धाव एक धावसंख्या संघ पोहोचतोय अकरा वर, अकरा धावसंख्या धावफलकावर गोलंदाज सज्ज होतो रोहित, समोर असणारा फलंदाज डॉक्टर राहुल। हा चेंडू फटका पासला, झेल उडालाय आणि पुन्हा एकदा चूक होणार नाही, आणखी एक झेल पकडतोय क्षेत्रक्षक, आणखी एक हादरा मिळतोय दबंग कांबोडे संघाला डीजे मास्टर। दोन षटक संपली, दोन षटकाच्या समाप्तीनंतर दबंग कांबोडे संघ पोहोचतो तीन बाद अकरा, तीन बाद ठाकूर गौरव याने झेल पकडला, तीन बाद अकरा। नवीन आलेले गोलंदाज, नवीन आलेले फलंदाज हेमंत, तर नवीन आलेले गोलंदाज राजेंद्र आपल्या कोट्यामधले पहिले आणि संघातर्फे शेवटचे षटक घेऊन येतोय हा गोलंदाज। थोडीशी संघाची धावसंख्या कमी पाहायला मिळतोय, तीन बाद अकरा अशी नाजूक अवस्था। हा चेंडू कब्बाच्या दिशेने खेळलाय, क्षेत्रक्षक तैनात, एक धाव पूर्ण, दोनचा प्रयत्न मात्र फलंदाज जाणार मैदानाच्या माघारी, आणखी एक सफलता।
निर्माण चौथा आयोजन 2022 पर्व मध्ये खऱ्या अर्थाने सर्व संघांच्या फासल्या फासफूस केल्या। गोरक्षनाथ पवार रायगड समालोचक असोसिएशनचे एक जबरदस्त समालोचक की ज्यांची ख्याती संपूर्ण रायगडवर गाजते। आज महिलांच्या जबाबदारी खऱ्या अर्थाने जे समालोचन जबाबदारी होती ती त्यांच्या खांद्यावर होती आणि त्यांना अतिशय उत्तम रित्या पेलवलेली आहे। मनापासून त्यांचाही आम्ही आभार मानतो। तर बघूया 25 धावांचं आव्हान अफगाणचं पाठलाग करण्यासाठी जोडी सरामाच्या मैदानामध्ये गेलेलं आहे। गौरव सुमित डॉक्टर सुमित आणि डॉक्टर गौरव ही जोडी मैदानामध्ये गेली। 25 धावांचं एक छोटस आव्हान आहे। या आव्हानचा पाठलाग कशा प्रकारे हा संघ करेल ते पाहायचं। अति महत्वाचा हा सामना आहे। महिलांमध्ये मात्र कर्जतचा संघ चॅम्पियन ठरला। लगातार सलग 2 वर्ष हा संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होतोय ही एक मोठी गोष्ट आहे। 79 रन 3 षटकांमध्ये 19 धावा त्या संघाने उभारल्यात। म्हणजे खूप चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये राहिला आहे। उच्चांक पद त्या स्पर्धेमध्ये कर्जत संघाचा राहिला आहे आणि पनवेल स्ट्रायकर्स हा संघ त्या स्पर्धेमध्ये रनर झालेला आहे। द्वितीय क्रमांकाचा मानकरी त्या टीम मध्ये एका मॅडमने मात्र 7 चेंडूमध्ये 7 षटकांमध्ये पराक्रम त्या स्पर्धेमध्ये केला होता। तो संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे। खूप चांगला खेळ त्यांचा पण राहिला आहे। तर वडिया सामन्याकडे 25 धावांचं आव्हान घेऊन समोर जोडी मैदानामध्ये गेलेले आहे। पहिला चेंडू कट केलेला ग्लान्स केला चेंडू जाणार तेवढं चांगलं क्षेत्रक्षण। एकच धाव सुमितच्या बॅटमधनं ही एक धावळी एका धावसंख्येने सुमितनं आपलं खातं खोललं आणि संघाचंही खातं एका धावसंख्येने खोललं। पंतजल एक बाईचा इशारा आलाय। सुमित आणि गौरव अशी जोडी मैदानामध्ये गेली। गौरव तिच्या मागच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त खेळी केली होती। 41 धावांची वैयक्तिक खेळी 78 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली फलंदाजी त्या खेळाडूने केली होती। एक धाव झाली एका चेंडूच्या समाप्तीनंतर। पुन्हा एकदा हा चेंडू षडंकूचा हा फटका पाहायला मिळतो। फटका दर्जेदार आहे चेंडू जातोय पण बाहून सावकार या वेळ सुद्धा थोडीशी दुखापत होतोय। थँक्यू। प्रयत्न चांगले केले होते सिटीजनं। थोडासा पाय घसरला थोडासा पडला नशीब जास्त दुखापत झाली नाही। सकाळी सुद्धा एक डॉक्टर खूप पडले होते आणि यावेळी मात्र अतिशय दर्जेदार असा चेंडू पाहायला मिळाला। फलंदाज जाणार गौरव बॅक टू पॅवेलियन डीजे मास्टर। पंचवीस धावांची गरज असताना फलंदाज मैदानाच्या माघारी गेले। अतिशय जबरदस्त असा खेळ या मैदानामध्ये होतोय। 25 धावांचं जरी आव्हान असलं पनवेल स्ट्रायकर संघाचं इथे आगमन होतं। द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरणारा हा महिलांचा संघ खूप चांगला खेळ दिवसभरामध्ये त्यांचा राहिला आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष वैभवजी मोकळ सरांच्या समवेत सर्व खेळाडूंचा इथे आगमन होताना दिसतोय। 5 धावा धावपळ पाहतोय। 1 बाद 5 गोलंदाजी करत असताना राहुल तर नवीन येतो फलंदाज मैदानामध्ये। आई चेंडू जोरदार अपील केलं होतं पंचानं ते अपील पेटाळलं। 1 धावा चेंडूवर आली एका धावसंख्येवर संघ पोहोचतो। लेग बायचा इशारा येतो 6 धावसंख्या धावपळीवर 25 धावांचं आव्हान असताना येणारे 14 चेंडू असतील आणि 19 धावांची गरज असेल। नवीन आलेले फलंदाज हेमन मैदानामध्ये येतोय। यावेळी मैदानामध्ये संघर्ष चालू संघर्ष करावा लागेल तर सामर्थ्य नक्की मिळेल तुम्हाला या सामन्यामध्ये संघर्ष केला तर। खूप चांगला सामना होतोय फाईट सामना होतोय
रफ एंड टफ। हा चेंडू तो फुलटा चेंड होता, लॉन्गांच्या दिशेने मध्ये खेळला फलंदाज सुमित न एक धावळी एका धावसंख्येने संघ पोहोचतो सात वर। राहुल सूर्यकाशी गोंधळी करताना दिसतो, एक सफलता आपल्या संघासाठी आतापर्यंत मिळवली, धावसंख्या संघाची होते ती सात। येणार 13 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल खारघर फिनिक्स संघासाठी। हा फुलटा चेंडू यावेळी थांबणार नाही, आणखी एक दर्जेदार आणि प्रतिभावान हा षटकार पाहायला मिळतो। डीजे मास्टर हॅलो, अशा रीतीने पहिले षटक संपते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळ पाहायला मिळते 13, येणारे 12 चेंडू असतील आणि 12 धावांची गरज। सामना मात्र खूप समीप आलाय, येणारे 12 चेंडू आणि 12 धावा। नवीन येते गोलंदाज हेमंत येतो, 12 चेंडू 12 धावा डिफेंड करणार का हा गोलंदाज? या षटकामध्ये कमी धावा जर दिल्या तर शेवटच्या षटकापर्यंत सामना येऊ शकतोय। येणारे 12 चेंडू असल्याने 12 धावांची गरज। हा चेंडू विरकावलाय कबोच्या दिशेनं, क्षेत्र धावतो, प्रयत्न चांगला केला होता, झेली जो जो हातामध्ये आला होता झेल धरतीला दान झालाय। दोन धावा या चेंडूवर, दोन धावसंख्येनं धावसंख्या पोहोचते 15 वर, एक बाद 15, 11 चेंडू 10 धावांची गरज। नवीन आलेले गोलंदाज हेमंत, हेमंतचा पहिला चेंडू, दोन धावा या चेंडूवर आल्या। हा चेंडू पुन्हा एकदा इथे, मात्र हा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, एक धाव आणखी एक मिळाली खारघर फिनिक्स संघाला। धाव संख्या पोहोचते 17 वर, 25 धावांचं आव्हान असताना आणखी 8 धावांची गरज राहिली या सामन्यामध्ये। अंतिम फेरीमध्ये सुपर किंग्स खांदा कॉलनी हा संघ प्रवेश केला, या दोन संघादरम्यान अंतिम फेरीमध्ये कुठला संघ प्रवेश करतो ते पाहायचं आहे। 8 धावांची आणखी गरज असेल या सामन्यामध्ये। गोलंदाज सज्ज होतो हेमंत, समोर असणारा फलंदाज सुमित जो सलामी झाला होता। हा चेंडू विरकावला, चेंडू जाणार सी मराठा पार, बाबा रामदेव पतंजली सरकार। हॅलो, डॉक्टर गजेंद्र सर मात्र आज फॉर्मला आहेत, चिअर गर्ल्स ज्याप्रमाणे क्रिकेटमध्ये चिअर गर्ल्स आगमन होतं त्याप्रमाणे डॉक्टर खुश आहेत, का होऊ नये, कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी आहे। आणि मात्र तो सामना आपल्या खिशामध्ये घालतोय, खारघर फिनिक्स संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय, हार्दिक अभिनंदन।